आवाज इतना ही है सर। एक मिनट, बोल रहे थे नहीं। हाँ ओके okay. ठीक है। सो फाइटोकेमिकल स्टडी पाहत होतो आपण। दॅट इज द पहिला स्टेप होते फाइटोकेमिकल स्टडी मध्ये। ही जी टेस्ट स्क्रीनिंग दिसते तुम्हाला, फाइटोकेमिकल स्क्रीनिंग, ही स्क्रीनिंग तुमची नेहमी रिसर्चचं ज्यावेळेस पहिली स्टेप राहते त्यावेळेस वापरली जाते। ओके तर फुल स्क्रीन करतो। तर ही जी स्टेप आहे तुमच्या प्रोक्युरमेंट ऑफ रॉ मटेरियल, हे म्हणजे तुमचं रॉ मटेरियल आपण कलेक्शन केलं। सेकंड आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ पावडर युझिंग व्हेरियस सॉल्वंट। ओके एक्स्ट्रॅक्शन केलं, एक्स्ट्रॅक्शनचे पण प्रोसिजर आपण पाहिली की वॉटर सोल्युबल केलं, मिथेनॉल सोल्युबल केलं। ओके तुम्ही घरी पण ज्यावेळेस करता काही भाज्या वगैरे, तर ते एक टाईपचं एक्स्ट्रॅक्शनच राहतं। तुम्ही एक्स्ट्रॅक्टच करतात भाजी बऱ्याचदा। जसं मी सांगितलं तुम्ही टोमॅटो सूप ज्यावेळेस बनवता वॉटर मध्ये त्याला बॉइल करतात चांगला, तसं सूप सेपरेट आउट म्हणजे एक्स्ट्रॅक्ट करतात त्याची। नंतर तिसरा कॅरेक्टरायझेशन ऑफ सेपरेट कॉन्स्टिट्युएंट फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट। जो एक्स्ट्रॅक्ट भेटलेला आहे आपल्याला त्याच्यातून आपण बाकीचे जे पार्ट आहे ते सेपरेट आउट केले। ओके बाय युझिंग टेस्ट। ओके किंवा तुमचे जे क्रोमॅटोग्राफी आणि स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक होत्या ते वापरून आपण त्याला सेपरेट केलं। ओके केमिकल टेस्ट वापरून आणि लास्टली परफॉर्म द फायटोकेमिकल टेस्ट ऑन द एक्स्ट्रॅक्ट। ओके फायटोकेमिकल टेस्ट त्यासाठी किती प्युरिटी किती आहे त्याच्यासाठी, क्वालिटी क्वांटिटी आणि क्वालिटी, त्याची क्वांटिटी किती आहे आणि क्वालिटी कशी आहे ते शोधण्यासाठी आपण हे फायटोकेमिकल टेस्ट करतो। ओके हे झाले तुमचे केमिकल इव्हॅल्युएशनचा पार्ट। लास्टली तुमचं बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन। बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन काय सांगताय, दॅट इज द पोटेन्सी ऑफ क्रूड ड्रग कॅरीड ऑन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट इज ॲनिमल ऑर ॲनिमल टिश्यू बाय बायोएसे मेथड। देर आर थ्री टाइप्स, टॉक्सिक स्टडी, सिमटोमॅटिक स्टडी अँड टिश्यू मेथड। ओके हा पण तुम्हाला काय एक्झाम्पल विचारलं जात नाही, बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन अजूनपर्यंत कधीच विचारलं नाहीये, बट एक एक्झाम्पल म्हणून म्हणजे सिलेबस मध्ये आहे म्हणून सांगतोय की बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन मध्ये आता जसं तुम्ही COVID-19 पहिले फेज आपली वॅक्सिनेशन सुरुवात करायला एप्रिल मध्ये सुरुवात केली आणि ज्या मेडिसिन एखादी मेडिसिन डेव्हलप व्हायला मिनिमम 5 ते 7 वर्ष लागतात, ओके ती ह्यांनी 8 महिन्यात केली आहे, तर असं काही स्टडी राहतात त्याच्यामध्ये की त्याला आपण म्हणतो बायोएसे मेथड। ओके ह्याच्यात पहिलं जे राहतं टॉक्सिक स्टडी, ज्यावेळेस पण तुम्ही एखादा ड्रग डेव्हलप केला तुम्हाला कळलं की आपल्याला काय कशावर औषध द्यायचंय, तर ते ड्रग बनवल्या पाहिल्यानंतर तुम्ही तो ड्रग आधी टॉक्सिक स्टडी साठी घेतला जातो। ओके तो ड्रग आपण रोगाला तर मारतोय, व्हायरसला पण मारतोय, पण त्याच्यामुळे काही अॅनिमल्सचे टिश्यू पण जातायत का, खराब होऊन मारतायत का, जसे आपल्याला साईड इफेक्ट पण पाहायला भेटले बऱ्याच ठिकाणी, काही जण वॅक्सिनेशन मुळे गेले। ओके बट मे बी ते केमिकल चेंजेस राहतात, त्याचं मॉर्टॅलिटी रेट खूप म्हणजे सक्सेस रेट खूप चांगला आहे, 70-80% सध्याची कोविड वॅक्सिन आहे। ओके त्यामुळं त्याची टॉक्सिक स्टडी त्यांनी केली होती की टॉक्सिसिटी नाहीये, एखादं स्पेशल कॅरेक्टर राहतात माणसातले, आपण प्रत्येक ह्युमन बॉडी वेगवेगळी राहते। ओके आणि त्याच्यातून आपण पाहतो की कोणत्या याच्यावर कशी टेस्ट येते, तर हे आपण ॲनिमल टिश्यूज घेऊन करतो, डायरेक्ट माणसांच्या टिश्यूजवर आपण टेस्टिंग करत नाही स्पेशली क्रूड ड्रग्सच्या बाबतीत, कारण आपले हर्बल ड्रग्स जे आहेत ते प्लांट सोर्स पासून घेतलेले आहेत। ओके तर ह्याची टॉक्सिसिटी स्टडी केली जाते, नंतर सिमटोमॅटिक स्टडी केली जाते। सिमटोमॅटिक स्टडी मध्ये काय करतात, डायरेक्ट इन्फेक्टेड टिश्यू घेतात। ओके इन्फेक्शन ज्या टिश्यूला आहे त्याला जर नसेल तर त्याला इन्फेक्शन आणलं जातं आधी आणि मग त्याच्यावर स्टडी केली जाते की हा ड्रग किती इफेक्टिव्ह आहे। पहिल्या कशावर केलं, आपण नॉर्मल टिश्यूवर केलं म्हणजे निरोगी टिश्यूवर ॲनिमलच्या, त्याच्यावर स्टडी केली, त्याच्यात काही टॉक्सिसिटी नाही सापडली, मग सेकंड फेजला जातो आपण। सेकंड फेज म्हणजे सिमटोमॅटिक स्टडी, इन्फेक्शन असणाऱ्या पेशंटला आपण डायरेक्ट तो ड्रग देऊन पाहिला म्हणजे टिश्यूला देऊन पाहिला आणि त्याच्यानंतर त्या टिश्यू मध्ये काय चेंजेस आले हे आपण पाहतो सिमटोमॅटिक स्टडी। आणि तिसरा टिश्यू मेथड, इट इज द थेरापेटिक इफेक्ट चेक ऑन ॲनिमल टिश्यू। ओके जसं मी सांगितलं तुम्हाला की आधी पण
एक ड्रग जो राहतो तो मल्टीपर्पज राहतो. ओके, मल्टीपर्पज म्हणजे आपण सांगू शकत नाही. आता आपण सर्दीसाठी जसं गोळी घेतोय, ओके, तर सर्दीसाठी गोळी घेताना हे होत नाही, आपल्याला थोडस हे पण चक्कर पण येते, झोप लागती. ओके, म्हणजे त्याचे साइड इफेक्ट पण भेटतात. साइड इफेक्ट म्हणण्यापेक्षा पार्शली इफेक्ट म्हणतो आपण त्याला. ओके, तर हे इफेक्ट पण आपल्याला पाहायला भेटतात. बट आपल्याला मेन काय थेरपेटिक इफेक्ट भेटायला पाहिजे. तो जो डिसीज आहे, डिसऑर्डर, ती ट्रीट व्हायला पाहिजे प्रॉपरली. तर त्यासाठी ही टिश्यू मेथड वापरली जाते लास्ट वन. आणि त्याच्यानंतर जर थेरपेटिक इफेक्ट भेटत असेल, जसं मी सांगितलं कोविड 19 च्या केसमध्ये की 70-80% ते क्युअर करते, म्हणजे त्याला थेरपेटिक इफेक्ट आहे थोडाफार का होईना, तर त्याच्यानंतर मग ती मेडिसिन मार्केटमध्ये आणली जाते. हे होतं तुमचं बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन मध्ये. याच्यामध्ये तुम्हाला डिग्री मध्ये गेले तर अजून भरपूर पार्ट राहतात, फेज वन स्टडी, फेज टू स्टडी, फेज थ्री स्टडी. ओके, इथपर्यंत सगळं डेव्हलपमेंट मध्ये आहे. ठीक आहे, तर हे तुमचं बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन. आपण आता सगळे पाचशे पार्ट पाहिले. पहिले कोणता पाहिला? मॉर्फोलॉजिकल. ओके, आपण स्टडी कशी घेतली? बाहेरून आतपर्यंत, डायरेक्टली बाहेरून आतपर्यंत. म्हणजे सगळ्यात आधी मॉर्फोलॉजिकल पाहिलं, मग प्लांटची अनाटॉमी पाहिली, प्लांटचे टिश्यू सेल्स आपण स्टडी केले. ओके, नंतर प्लांटचं फिजिकल इव्हॅल्युएशन केलं. प्लांटचं फिजिकल इव्हॅल्युएशन केलं म्हणजे त्याचे प्युरिटी वगैरे पाहिली फिजिकल मेथडने. नंतर केमिकल मेथडने त्याला अनालाइज केलं, केमिकल टेस्टिंग, टायट्रेशन वगैरे पाहून. त्याच्यानंतर लास्टली आपण बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन. बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन पूर्ण तुमचा अॅनिमल रिलेटेड स्टडी आहे. ओके, याच्यामध्ये पूर्ण टेस्टिंग जी राहते अॅनिमल टिश्यूज किंवा डायरेक्टली अॅनिमलवर स्टडी केली जाते. ओके, तर हे तुमचे पाच इव्हॅल्युएशन क्रायटेरिया. ओके, तर हा इथं तुमचा पूर्ण चॅप्टर झाला. पहिले अडल्ट्रेशनच्या आपण 7 मेथड्स पाहिल्या. ओके, आणि त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स पाहिले. हा पण एक तुमचा पूर्ण थेरॉटिकलच चॅप्टर आहे. इम्पॉर्टंट पार्ट ह्याच्यातला अडल्ट्रेशनचे ज्या 7 मेथड आहे त्या 7 च्या 7 मेथड तुम्हाला महत्वाचे आहेत. आणि इव्हॅल्युएशन मध्ये पण तुम्हाला मॉर्फोलॉजी, केमिकल इव्हॅल्युएशन, नंतर तुमचं हे मायक्रोस्कोपिकल इव्हॅल्युएशनला डबल स्टार करून ठेवा. मायक्रोस्कोपिकल इव्हॅल्युएशन जो आहे तो खूप महत्वाचा पार्ट आहे एक्झामच्या दृष्टीने. ठीक आहे, तर त्याला स्टार मार्क करून ठेवा, डबल स्टार. बाकी फिजिकल केमिकल विचारले जाऊ शकतात, बायोलॉजिकल अजूनपर्यंत कधी विचारलेलं नाही एक्झाम मध्ये. ठीक आहे, तर तुम्ही याची पीडीएफ, कसली पीडीएफ? नोट्स, पीडीएफ नोट्स भेटून जातील. भेटून चॅप्टर होता नाव सर, वरती नाव दिलेलं आहे अडल्ट्रेशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ ट्रू ड्रग्स. ओके, हे चॅप्टरचं नाव आहे सर. याची पीडीएफ नोट्स पाठवा आज. हो हो, भेटून जाईल तुम्हाला. तुम्हाला पीडीएफ नोट्स पण भेटतील आज. आणि आज आपलं प्रॅक्टिकल टाइम टेबल नसला, कोग्नोसिसचं पण प्रॅक्टिकल आहे, सेकंड प्रॅक्टिकल, त्याला म्युझिक वगैरे काही टाकलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला क्लिअर व्हॉइस येईल. ओके सर, पीएस कसा घ्यायचं वगैरे, कारण जर ऑफलाईन सुरू झालं तर तुम्हाला डायरेक्ट बिटवीन प्रॅक्टिकल स्टार्ट करावं लागणार, परत इंट्रोडक्शन द्यायला वेळ नाही सर. ऑफलाईन केव्हा चालू होईल? गव्हर्नमेंटची नोटीस आल्यावर. सर तुम्ही ते कॉग्नोसिसचं जे बुक पाठवलंय ना, त्यात काही पेजेस दिसत नाही सर. हो, काही पीडीएफ पेजेस नाहीये, कारण ते जे बुक आहे ते पेड व्हर्जनचं बुक आहे. ओके, जस एक सॅम्पल बुक राहतं, एक पेड व्हर्जन बुक राहतं. मी तुम्हाला सॅम्पल व्हर्जन पाठवलंय. पेड व्हर्जन बुक घ्या किंवा मग नॉर्मली तुमचं पेड व्हर्जन बुक केल्यानंतर त्याला शेअर करू शकत नाही. सगळे पेजेस दिसतात त्याच्यात, पण मी शेअर करू शकत नाही, पैसे तर चालेल. आतापर्यंत आपले 7 चॅप्टर झाले का सर? सात नाही झाले, तिसरा चॅप्टर संपलाय. सर बुक मध्ये तो 7व्या नंबरला आहे सर, बुक नंबर तो. बुक आपली काही 10वी 12वीची नाही राजा बुक ची. आपण आता प्रोफेशनल स्टडी करतोय. आपण हे प्रोफेशनल स्टडी करतोय. आपल्याला सिलेबस कॉपी भेटते. तुम्हाला सिलेबस ऑलरेडी दाखवलाय मी. सिलेबसचा सिक्वेन्स पाहतो मी कसं चालवे. ओके, आणि बुक्स मध्ये काय आहे, ती बुक जी आहे ती डिग्री मध्ये पण युजफुल राहते. त्यातले काही चॅप्टर जे आहेत ते डिग्री साठी पण वापरले जातात. तुम्ही सरसकट पूर्ण बुक वाचायला घेतली तर पुरणार नाही अभ्यासाला वेळ. ओके, सो जेवढा आपला सिलेबसचा पार्ट आहे डिप्लोमाचा तेवढाच त्याच्यातून स्टडी करायचा आहे. ठीक आहे, सिलेबस कॉपी आहे तुमच्याकडं, मी सेंड पण मॅडमनी सेंड केलेली पहिल्याच लेक्चरला, ज्यावेळेस तुमचं पहिल्या दिवसाचं लेक्चर होतं त्यावेळेस जाते. सिलेबस कॉपी आहे,
सगळ्या सब्जेक्टचे सिलेबस त्याच्यामध्ये आहे. नसेल तर डायरेक्ट गुगलवर तुम्ही डी फार्मसी सिलेबस असं टाइप केलं तरी तुम्हाला पीडीएफ मध्ये सिलेबस कॉपी भेटून जाईल. ओके, ती तुम्ही डाउनलोड करू शकता. तर त्यानुसारच फक्त तेवढाच पार्ट तो आपल्याला स्टडी करायचा, बाकीचा पार्ट तुम्हाला जर वेळ भेटत असेल, इंटरेस्ट असेल, वाचू शकता. बट एक्झाम साठी ते सिलेबस मधूनच महत्वाचं. ठीक आहे सर, नेक्स्ट या महिन्यात एक्झाम आहे का? एक्झामचं शेड्यूल जे राहतं ते कसं आहे, आता सिलेबस कव्हर करणार आहे, बाकीचे पण ते सब्जेक्ट्स आहेत त्याच्यानुसार आपण ठरवतो की ऍटलीस्ट फर्स्ट सेशनचा ज्यावेळेस सिलेबस कम्प्लिशन होतो सगळ्या सब्जेक्ट कडून त्यावेळेस आम्ही डिक्लेअर करतो. मिनिमम एक आठवडा आधी तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटून जाईल, टाइम टेबल भेटून जाईल की आपली एक्झाम कधीपासून आहे. ओके सर, मग या सब्जेक्टची स्टडी कधी करायची? तुम्ही कंटिन्यू स्टडीज करताय ना, आता काय करताय सध्या? सर याचे क्वेश्चन आम्हाला गुगलवरून काढावं लागतील का सर? क्वेश्चन तुम्हाला मी सांगतोच मेल मध्ये, नसेल तर मी तुम्हाला व्हॉट्सअप पण करून देईल. ओके, थेरॉटिकल. ओके सर, ठीक आहे सर. नेक्स्ट लेक्चर कशाचे सर? नेक्स्ट लेक्चर सुटीचं आहे, आता लगेच स्टार्ट होत आहे. ओके, ठेवतो मी. हॅलो सर. सर बोला, काय डाऊट? हा, आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला उद्याचा दिवस सर ते ऑनलाईन सर ते ऑनलाईन पेपर होणार आहे असं चालू होत ना सर? हो, ऑनलाईनच होईल, पहिली सेशन तरी ऑनलाईनच होईल. सर उद्याचा शेड्यूल काय आहे? उद्या काय करायचंय तुम्हाला? टाइम टेबल नुसार चालणार आहे सगळं शेड्यूल. मॅन्युअल काहीतरी म्हणजे ना? हो, मॅन्युअल साठी उद्या शेवटचा दिवस आहे असं सांगितलं सर. नंतर नाही भेटत मॅन्युअल? हॅलो. नंतर आयडिया नाही, प्रिन्सिपल सरांनी सांगितले की उद्या आपण कलेक्ट करून घ्या. सर सर उद्या वेळ आहे, उद्या घेतलं तर चालेल ना सर? उद्या घेऊन घेतलं तर चालेल, उद्या घेतलं तर चालेल, आज येऊन घेतलं तर चालेल. सर पैसे कधी द्यायचे? साडेपाच पर्यंत चालू राहत, साडेपाच वाजेपर्यंत कधी या, तुम्हाला मॅन्युअल. हा सर. हॅलो. येस बोला. हा सर, मी नंदुरबार जिल्ह्यातून आहे, तर मी उद्या निघणार आहे इथन ते मॅन्युअल घेण्यासाठी. मला काय कोणी असेल तर त्यांनाही पाठवून तुम्ही घेऊ शकता इथं कलेक्ट करायला. तुमचं कोणी मित्र असेल इथं त्यांनाही सांगून, रिलेटिव्ह असतील त्यांना सांगून पण तुम्ही घेऊन जाऊ. ओके, बट तुम्हाला कलेक्ट करणं गरजेचं आहे. आणि एकदा मॅन्युअल आली की आपले जे प्रॅक्टिकल्स आहे ते मॅन्युअल मध्येच लिहायचे तुम्हाला, मग त्याचे फोटोज काढून किंवा पीडीएफ करून तुम्हाला मेल मध्ये सेंड करायचे. ओके ओके सर. ओके सर, करायची सर तुम्हाला? येस. असाइनमेंट केव्हा सेंड करायची तुम्हाला? ज्यावेळेस प्रॅक्टिकल पाठवतो मी त्याच्या एक आठवड्याच्या आत तुमचे मला असाइनमेंट भेटल्या पाहिजे. जर नाही भेटल्या गेले तर तुमची अबसेंट मार्क लावण्यात येईल. ओके हो सर, ठीक. हो, जीमेल वर पाठवायचे. जीमेल आयडी ऑलरेडी मी दिलेला आहे, वाटलं सर परत आज सेंड करेल त्यावेळेस पाठवून देईल तुम्हाला जीमेल आयडी. ठीक आहे, आणि फक्त प्रोग्नोसिस साठी तो जीमेल बनवलेला आहे, त्याच्यावरच पाठवायचे. बाकीचे सब्जेक्ट माझ्या याच्यावर नाही पाठवायचे. सर बोला. जे पहिले असाइनमेंट दिलं होतं ते कम्प्लीट नाही केलं सर, ते समजलंच नाही सर. आज शेवटचा दिवस आहे, तुम्ही व्हिडिओ पाहिला पूर्ण व्यवस्थित, दुसरा वाला एडिट नॉन एडिटेड, जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करा. सगळ्याच्या सगळ्याच सॉल्व्ह करायचे असे काही कंपल्शन नाही सर. प्लीज एक प्रॅक्टिकल करून द्या पण आम्हाला, कसं करायचे क्वेश्चन सॉल्व्ह. ठीक आहे सर. हा, ते क्वेश्चन म्हणजे ग्रुप वर सेंड करायचे का? क्वेश्चन मी पाठवेल तुम्हाला, तुम्हाला आन्सर जीमेल वर सेंड करायचे, व्हॉट्सअप वर सेंड करायचे. जसं प्रॅक्टिकल झालं त्याच्यानंतर त्याचे क्वेश्चन भेटतील. हा सर, पहिल्या प्रॅक्टिकलचे क्वेश्चन नाहीत ना? पाठवले ना, फोटो आहे त्याच्या खाली, इमेज टाकलेली आहे त्याच्या. सो लेक्चर स्टार्ट होतो तुमचा, सेकंड लेक्चर इथं मी एंड करतो. मग बोलतो ना.